नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, लाडके बहिणीचं काय नवीन बातमी आली आहे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया. ही दोन कागदपत्रं असले तर तुम्हाला पैसे मिळतील. आपल्याला सर्वांना योजनेअंतर्गत सरकारने जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले आहे. खात्यात आत्तापर्यंत जमा केलेले 7,500 आहे. महिलांच्या 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. तर महिलांना आता पुढची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर त्यासाठी काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेबाबत आज 27 नोव्हेंबर रोजी महिलांना तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. महिलांकडे ही दोन कागदपत्रं नसतील तर लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये मिळू शकणार नाही. ही दोन कागदपत्रे कोणती आहेत, कुठे जमा करायची, अशी संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. जर ही कागदपत्रे असतील तरच त्यांना 6वा हप्ता मिळेल, बँक खात्यात जमा केला जाईल. लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये या नियमामध्ये सरकारने 2 प्रमुख नियम बदल केले. त्यानुसार ही दोन कागदपत्रं सादर करणे महिलांना आवश्यक आहे. ज्या माहितीकडे ही दोन कागदपत्रे नसतील, डॉक्युमेंट नसतील, याच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचे महत्त्वपूर्ण अपडेट देते. 10 लाखाहून अधिक जर असेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही. ज्यांना अद्यापही लाडकी बहिणीचा लाभ मिळाला आहे त्यांनी अजून पण फॉर्म भरू शकतात. ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे, काही लोक 40 कोटी महिलांना मिळाला आहे, त्यातले पण आता वगळणार आहे. कारण ज्यांना ज्यांच्या मिस्टर टॅक्स भरत असेल आणि त्यानंतर तुमचं महिन्या वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तर त्यांना पण लाभ मिळणार नाही. सुरुवातीला त्यांनी दिले सर्वांना पैसे, पण आता सगळे वगळणार आहेत थोडे थोडे लोक. आणि तुमच्याकडनं ते उत्पन्नाचा दाखला घेणार आहे आणि उत्पन्नाच्या दाखल्यावरनं ते तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहे. या योजनेतनं बाहेर काढायचं, जेणेकरून 5 वर्ष ही योजना यशस्वीपणे राबता येईल. कारण आकडा गेला 40 कोटीपर्यंत. महिलांना दर महिन्याला 2100 रुपये शासनाने द्यायचे. अपात्र महिला ज्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना वगळणार आहे. आणि यासाठी ही माहिती सरकारकडनं गोळा केली जात आहे. म्हणूनच सरकारची इच्छा होती की 24 तारखेलाच पैसे जमा करावे. अशी तारीख 25-26 गेली, अजूनही पैसे जमा करता आले नाही. तर हे प्रमुख कारण. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की अनेक महिला अशा होत्या, त्यांना घरातले पुरुष किंवा ज्यांच्या घरातल्या इतर व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहे, परंतु तरीसुद्धा त्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांना पैसे आले. अशा ज्या महिला आहेत, इन्कम टॅक्स भरत आहे, एखादी व्यक्ती पती असेल, त्याचे सासू सासरे असतील, किंवा त्यांचं रेशन कार्डवरती ज्या ज्या लोकांचे नावं आहेत, त्यांनी जर एखाद्या तरी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारचा लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा चालणार नाही, त्यांना वगळण्यात येईल. तर ही एक योजना निराधार महिलांसाठी आहे. संजय गांधी निराधार योजना, महिन्याला 1500 रुपयेसुद्धा आहे. ही पण योजना आहे. तर हमीपत्र भरत असताना आपण एका ठिकाणी टिकमार्क केली होती की मी शासनाच्या इतर कोणत्याही विभागामार्फत 1000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळवलेली नाही, आर्थिक लाभ मला मिळत नाही, तरच ही हे लाभ मिळणार आहे. तुमच्याकडे 4-व्हीलर जर असेल आणि ती 4-व्हीलर असेल तर तुम्हाला त्या 4-व्हीलर आहे म्हणून असं प्रमाणपत्र द्यावं लागेल. किंवा तुमच्याकडं 4-व्हीलर आहे आणि ती तुमची 4-व्हीलर खराब होऊन स्क्रॅपमध्ये पडलेली असेल तर त्याचं पण प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल, असं आहे या गोष्टीमध्ये. तर पहा, आता ही योजना तुम्हाला 40 कोटी दिलेली योजना असल्यानंतर ती जवळजवळ तुम्हाला 10 ते 15 कोटीच महिलांना मिळतील. बाकी सगळे वगळण्यात येणार आहे. कारण आता नवऱ्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागणार आहे. कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक झालेलं असेल बँकेला तर त्याच्यावरनं तुमची सगळी हिस्ट्री निघते. त्यामुळे तुम्हाला ते पण द्यावं लागणार आहे. आणि तुमच्याकडं गाडी असेल त्याचं पण प्रमाणपत्र द्यावं लागेल. पहा मग.